SKF मध्ये सामाजिक बांधिलकी हा आमच्या औद्योगिक धोरणाचा अविभाज्य भाग आहे. सामाजिक उन्नतीसाठी सदैव कार्यरत राहतानाच ज्या व्यक्ती स्वयंप्रेरणेने समाजात बदल घडवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या कार्याचा आम्ही सन्मान करतो व त्यांना अधिकाधिक प्रोत्साहन देतो. आपल्या SKF परिवारामध्ये अशीच एक व्यक्ती आहे ज्यांनी आपल्या कार्याने आपणा सर्वांसमोर एक आदर्श उभा केला आहे. ती व्यक्ती म्हणजे SKF पुणे फॅक्टरीमधील ABU डिपार्टमेंटमध्ये काम करणारे श्री बाजीराव गेनभाऊ सातपुते. श्री सातपुते यांना अत्यंत सन्माननीय मानल्या जाणाऱ्या पंतप्रधान श्रमश्री पुरस्कार 2017 गौरवण्यात आले असून हा पुरस्कार त्यांना माननीय उपराष्ट्रपती श्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. 20 वर्षांहून अधिक काळ सातत्याने आणि चिकाटीने केलेल्या भरीव सामाजिक कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र राष्ट्रीय पातळीवर मिळालेल्या या सन्मानामागे त्यांच्या अत्यंत खडतर आणि जिद्दीच्या प्रवासासाठी पार्श्वभूमी आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील जातेगाव बुद्रुक हे माझं गाव. शालेय शिक्षण जातेगाव बुद्रुक आणि त्यानंतर जवळच शिक्रापूर या ठिकाणी 10वीपर्यंत शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर पिंपरी चिंचवड या ठिकाणी रस्टन या कंपनीमध्ये 3 वर्षाचा अप्रेंटिसचा कोर्स पूर्ण झाला. कोर्स पूर्ण झाल्यानंतर मी बजाज ऑटो कंपनी, बजाज टेम्पो, स्पॅको कार्ब्युरेटर, फिनोलेक्स मशीन डिव्हिजन अशा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये टेम्पररी म्हणूनसुद्धा काम केलं. हे करत असताना घरची परिस्थिती आणि पैसे कमी असल्यामुळं त्याला काहीतरी जोडधंद्याचाही जोड असावी यासाठी मी भिळीची गाडी चालवली, भाजीचासुद्धा व्यवसाय केला. त्या काळामधला ते जे दिवस होते ते खूप संघर्षाचे होते आणि ते दिवस आजही आठवले की अंगावर काटा उभा राहतो. 23 जुलै 1990 श्री सातपुते SKF मध्ये रुजू झाले आणि त्यानंतर परिस्थिती हळूहळू पालटू लागली. परंतु आपल्या संघर्षाच्या काळाचा त्यांना विसर पडला नाही. त्यातूनच समाजासाठी काहीतरी करण्याची उर्मी त्यांच्या मनात निर्माण झाली आणि त्यांनी आपल्या परीने सामाजिक कार्यात भाग घ्यायला सुरुवात केली. केवळ सामाजिक ऋण फेडण्याच्या विचाराने सुरू झालेल्या या कार्याचा मात्र नंतर त्यांनी वसा घेतला. त्यानंतर 1990 मी SKF जॉईन केली. SKF जॉईन केल्यानंतर थोडा वेळ मिळायला लागला आणि एक सामाजिक जे संस्था आहे त्यांच्याशी संबंध आला आणि तिथून सामाजिक कार्याची सुरुवात झाली. आणि प्रॅक्टिकली पाहायला गेलं तर एक दिवस गावाला जाताना काय करायचं तर मग झाड घेऊन गेलो बरोबर. योगायोग असं होतं की त्या दिवशी संत गाडगे बाबा स्वच्छता अभियानचा दिवस होता आणि गावामध्ये शाळेमध्ये तो कार्यक्रम चालू होता. आणि कार्यक्रम संपल्यानंतर तिथल्या सरपंचाला मी विनंती केली की एक मी झाड पिंपरी चिंचवड घेऊन आले आणि हे लावायचं आहे. त्यांच्या लक्षात आलं की एवढ्या लांबून हा झाड घेऊन आलेला आहे आणि आपल्या लक्षामध्ये हा विषय कसा आला नाही. त्यांनी ग्रामपंचायतीला एका माणसाला बोलवलं, पैसे दिले, गाडी दिली आणि शेजारच्या गावातून 25 झाडं मागवली आणि ती झाडाचं त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं. आजही ती झाडं त्या ठिकाणी आहेत. आणि हे सगळं करत असताना सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी चालू झाले. विविध संस्थांमध्ये मी जोडलो गेलो. पिंपरी चिंचवडमध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान असेल, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद असेल, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद असेल, ह्या संस्थांच्याद्वारे मी शहरामध्ये काम करायला सुरुवात केली. SKFच्या अंतर्गत तसेच बाहेर श्री सातपुते यांनी अनेक सामाजिक कार्यात सहभाग घेतला. वृक्षारोपण, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, शाळा आणि नागरी वाचनालय बांधणे, खेड्यांमध्ये नागरी सुविधांचा विकास, प्रदूषण विरोधी अभियान, रस्ते सुरक्षा अभियान, एड्स बद्दल जागरूकता, प्रथमोपचार, व्यसन विरोधी अभियान, रक्तदान शिबिरे अशा अनेक उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. आता हे सगळं करत असताना ही जी कामं आम्ही करतो, शेतकऱ्यांसाठी असेल, गोरगरिबांसाठी असेल, कष्टकऱ्यांसाठी असेल, उपेक्षित कष्टकऱ्यांसाठी असेल, हे शहरामध्ये आमची कामं पाहतात सगळे, पत्रकार असेल, मीडिया असेल, सगळे पाहतात. मग ह्याची दखल घेतली गेली म्हणजे शहरामध्ये जे पुरस्कार मिळाले, महापालिका असेल किंवा काही संस्थांनी दिले असतील, हे कार्यक्रम आम्ही सामाजिक उपक्रम राबवत असल्यामुळं त्यांनी पाहून त्यांनी ती दखल घेतली आणि त्यांनी ते पुरस्कार दिले. आणि ह्याच पुरस्काराची दखल राज्य शासनाने मग नंतर घेतली की एवढे उपक्रम चांगले करतात समाजासाठी, म्हणजे रक्तदान शिबिर असतील, वृक्षारोपण असेल किंवा अजून तुम्हाला सांगतो रस्ता सुरक्षा असेल, ह्याच्याकरता कामं करतो आम्ही. आणि ते करत असताना ह्याची दखल कुठेतरी घेतली गेली आणि हा डाटा महाराष्ट्र शासनाने गेल्यामुळं 2007 महाराष्ट्र शासनाने गुणवंत कामगार हा पुरस्कार देऊन आम्हाला त्या ठिकाणी सन्मानित केलं.
सामाजिक कार्याचा हा वसा पुढे नेताना त्यांची एसकेएफ मधील कारकिर्दही तितकीच यशस्वीपणे पुढे जात राहिली. ते आपल्या कामकाजात गुणवत्ता, शून्य अपघात आणि दोषरहित उत्पादन यास सर्वाधिक महत्व देतात. आपल्या 28 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी शून्य अपघात नोंदवले आहेत आणि अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. यामध्ये बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड, इनोव्हेशन ऑफ द इयर अवॉर्ड, कायझन अवॉर्ड, मॅक्झिमम आयडियाज अवॉर्ड अशा अनेक पुरस्कारांचा समावेश आहे. खऱ्या अर्थाने अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले श्री सातपुते कवी मनाचे असून हिंदी व मराठी कवितांमधून ते आपले विचार व्यक्त करतात. त्यांनी थोरांच्या पाऊलखुणा या नावाचे मराठी पुस्तकही लिहिले आहे. आता हे सगळं करत असताना मी सामाजिक उपक्रम मध्ये भाग घेत होतो. तुम्ही मागाशी तुम्हाला मी सांगितलं, तर ते करत असताना त्याच्यामध्ये मी विद्यार्थ्यांना स्पेसिफिक व्याख्यानं द्यायचो. जे थोर व्यक्तिमत्व होऊन गेले देशासाठी, ज्यांनी काम केलं, यशवंतराव चव्हाण असतील, पद्मश्री नारायण सुर्वे असतील, हुतात्मा बाबू गेणू असतील, रावबद्ध नारायण मेघाजी लोखंडे असतील, परत जे भारतरत्न जे आय डी टाटा असतील, ह्यांच्यावर व्याख्यानं द्यायचो. आणि त्या व्याख्यानाचंच रूपांतर खूप लोकांपर्यंत ही माहिती जावी यासाठी मी पुस्तकात रूपांतर केलं आणि आतापर्यंत 3 आवृत्त्या माझ्या पूर्ण झालेल्या आहेत. पंतप्रधान श्रमश्री पुरस्कार मिळण्यापूर्वी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य समाज सेवा पुरस्कार, विशेष कामगार पुरस्कार, पुणा डिव्हिजनल प्रोडक्टिव्हिटी काउन्सिल 2012 बेस्ट केस स्टडी अवॉर्ड, गुणवंत कामगार पुरस्कार सलग 3 वर्षे 2007, 2008 आणि 2009. 2010 श्री सातपुते व त्यांच्या मातोश्री यांना श्यामची आई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच JRD टाटा उद्योगभूषण पुरस्कार 2011 अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. परिवाराबरोबर एसकेपनी वेळोवेळी मोटिवेशन दिलं, जे काम करत असेल त्याचं अभिनंदन केलं, त्याला शुभेच्छा दिल्या, पाठीमागं ताकदीने उभे राहिले. जी काय ग्रोथ झाली ही एसकेपमुळे झाली हे मला सांगायला कुठे कमीपणा वाटत नाही. मार्केटमध्ये जेव्हा गुणवंत कामगार म्हणून आमची ओळख करून दिली जाते किंवा पंतप्रधान श्रम पुरस्कार भारत सरकार अशी जेव्हा ओळख करून दिली जाते तेव्हा सगळ्यात पहिला प्रश्न येतो की कुठल्या कंपनीचे. तर मला जी काय ओळख मिळाली एसकेपमुळे मिळाली हे सांगायला मला अभिमान वाटतो. आणि भविष्यामध्ये सुद्धा एसकेप आणि मित्रपरिवाराने अशीच जर संधी दिली तर एसकेपसाठी नक्कीच अजूनसुद्धा खूप काय करायची इच्छा आणि त्यासुद्धा इच्छा माझ्याकडून नक्कीच पूर्ण होतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो.